नमस्कार परखड मत मध्ये आपलं स्वागत भरती प्रक्रियांमध्ये मराठा उमेदवारांचं समायोजन मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर कुठल्या पद्धतीने करावं हे सप्टेंबरमध्ये स्थगनादेश आल्यानंतरच स्पष्ट झालं होतं स्थगनादेशाचा परिणाम असा होता, होता की मराठा समाज कुठल्याही सामाजिक आरक्षणाचा सा लाभार्थी राहिला नाही आणि त्याच्यामुळं ते खुल्या प्रवर्गात आले मराठा उमेदवार आणि त्यांना मग ईडब्ल्यू एस हक्क प्राप्त झाला कारण ईडब्ल्यू एस चा जो मुख्य निकष आहे की तुम्ही सामाजिक आरक्षणाचे लाभार्थी नाही असला पाहिजेत तो निकष स्थगनादेशानंतर मराठा उमेदवारांना लागू झाला आणि त्याच्यानंतर जे अनेक रीट पिटीशन झाले या अनेक रीट पिटीशन्स मध्ये मराठा विद्यार्थ्यांनी काही सुरुवातीला त्यांना ईडब्ल्यू चा लाभ मिळावा याच्यासाठी कोर्टात ते गेले आणि कोर्टांनी ईडब्ल्यू चा लाभ त्यांना द्यावा असं आदेशित केलं शासनाला त्याच्यानंतर याच्याविषयी बरीच बऱ्याच घटना झाल्या त्या घटनाक्रमांचं पर्यावसान असं झालं की तेवीस डिसेंबर दोन हजार वीस ला शासनाने एक जी आर काढला ज्या जी आर नुसार पात्र व इच्छुक मराठा उमेदवारांना एसीबीसी ईडब्ल्यू एस मधून किंवा खुल्या प्रवर्गातून उमेदवारी त्यांची जी आहे ती पुढे कंटिन्यू करण्याची संधी मिळाली तेवीस डिसेंबर दोन हजार वीस चा जो शासनादेश आहे तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल का याच्याविषयी हायकोर्टामध्ये एक प्रकरण प्रलंबित आहे विकास आळसे व इतर आणि महाराष्ट्र स्थित व इतर या प्रकरणामध्ये हायकोर्ट काय ठरवतं आ, हे अजून बाकी आहे पण हायकोर्टाने काही जरी निकाल दिला तरी शासनाचं एक धोरण आहे की मराठा विद्यार्थ्यांना मराठा उमेदवारांना ईडब्ल्यू एस चा लाभ द्यायचा ईडब्ल्यू एसचं आरक्षण त्यांना द्यायचं आणि हे जे काय मग ईडब्ल्यू एसचं आरक्षण प्राप्त करतील मराठा मुलं त्या उमेदवारांना प्रलंबित भरती प्रक्रियांमध्ये त्यांना खुल्या किंवा ईडब्ल्यू एस वर्गातून सामावून घेऊन त्यांना ज्या जागा आहेत त्याच्यासाठी ज्या विहित जागा आहेत आरक्षित वर्गासाठी तेरा टक्के जागा त्या तेरा टक्के जागा खुल्या प्रवर्गासाठी खुल्या करून त्याच्या बाबतीत लिस्ट रिवाईज करायला लागतील त्या दोन नव्याने लिस्ट कराव्या लागतील एक तर खुल्या प्रवर्गाची यादी करावी लागेल तेरा टक्के जागा देऊन आणि एक ईडब्ल्यू एस ची यादी ज्याच्यामध्ये मराठा उमेदवारांचा म्हणजे जे इच्छुक आहेत मराठा उमेदवार त्या अर्थात सगळेजण इच्छुक असतील आता इच्छुकचा प्रश्न गेला आता कारण मराठा आरक्षण रद्द झालंय तर जे पात्र मुलं असतील मराठा उमेदवार त्या उमेदवारांना ईडब्ल्यू एसने लाभान्वित करून त्याच्यानंतर अं यादींची पुनर्रचना ईडब्ल्यू एसच्या करावी लागणार या यादीच्या पुनर्रचनेमुळं काही लोक आऊट होतील त्यांच्या भाषेत बोलायचं तर ईडब्ल्यू एस तळाचे जे असतील ते आणि जनरल ओपन कॅटेगरीसाठी जागा खुल्या झाल्यामुळे तेरा टक्के जागा खुल्या झाल्यामुळे कदाचित ओपनचा कट ऑफ जो आहे तो कमी होईल याच्यामुळे जे काय त्या यादीमध्ये दुरुस्ती होईल त्याच्याने ज्यांना फटका बसेल ते ठीक आहे ईडब्ल्यू एस चे त्या सांगितलं की बरेच लोक ईडब्ल्यू एस चे त्याच्यामधून बाद होतील या स्पर्धेतून असं सांगितलं पण एक गोष्ट आहे जो की जोपर्यंत जोपर्यंत नियुक्तीपत्र हातात मिळत नाही तर फक्त निवड यादीमध्ये कोणाचं नाव अंतर्भूत असलं तर त्याला त्या नोकरीवर अधिकार मिळत नाही हे तत्व आहे आणि या तत्वाचा उच्चार या तत्वाविषयी राज्य सरकारतर्फे अं एका रिट पिटिशनमध्ये रिसेंटली झालेल्या रिट पिटिशन मध्ये सुद्धा याबाबत सांगणं थोडक्यात पार्श्वभूमी अशी की दोन हजार एकोणीस राज्य सेवा परीक्षा आणि दोन हजार एकोणीस अराजपत्रित अधिकारी म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर्स असिस्टंट शिक्षण ऑफिसर्स आणि पोलीस सब इन्स्पेक्टर्स या अराजपत्रित पदांसाठी झालेल्या जाहिराती या ईडब्ल्यू एस लागू होण्याच्या आधी आलेल्या आहेत आणि ह्या ईडब्ल्यू एस लागू होण्याच्या आधी आलेल्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यात अर्थात मराठा ज्या जागा आहेत त्या जागा खुल्या प्रवर्गात परवर्तित कराव्या लागतील मराठा मुलांना त्या दोन परीक्षांमध्ये जे मराठा उमेदवार होते त्यांना खुल्या प्रवर्गातून स्पर्धा करावी लागेल आणि साहजिक त्यात सुद्धा काही मराठा मुलं जे आहेत ते त्या स्पर्धेतून बाद होतील पण ह्याच्यातून उद्भवणारा एक वाद कोर्टासमोर गेला होता तो असा की जे मराठा सोडून जे इतर उमेदवार आहेत नॉन एसीबीसी कॅन्डिडेट जे आहेत त्यांनी एक रिप्रेझेंटेशन केलं होतं सरकारकडं की तुम्ही त्यांच्या जागा ज्या आहेत मराठा उमेदवारांच्या राखीव जागा ज्या आहेत त्या सोडून आम्हाला आमची भरती प्रक्रिया पूर्ण करा त्याच्यावर सुप्रीम कोर्टाकडून स्पष्टीकरण असा आणा असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलं आणि तसं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाकडून आणल्यानंतर ह्यांनी पुन्हा एक रेप्रेझेंटेशन दिलं त्यातून कोर्टामध्ये एक रिट पिटिशन करावी लागली काही नॉन एसीबीसी कॅन्डिडेट्सकडून आणि uh, uh, त्याच्यामध्ये या एसीबीसी कॅन्डिडेट्सनी कोर्टाला अशी विनंती केली की मराठा सोडून इतर लोकांना अपॉइंटमेंट द्याव्यात स्थगनादेशानंतर मराठा सोडून इतर कॅन्डिडेट्सला अपॉइंटमेंट्स द्यावेत नियुक्तीपत्र द्यावेत याची पार्श्वभूमी अशी आहे की चार मे दोन uh, हजार वीस मध्ये चार मे दोन हजार वीस रोजी एक शासनादेश काढून शासनाने त्यापुढे कुठलीही नियुक्ती देऊ नये कोविडच्या परिस्थितीमुळं असं ठरवलं होतं आणि हे जे ठरवलं होतं ह्याच्यामुळं जून मध्ये निकाल लागलेल्या या राज्यसेवा परीक्षांचे जे उमेदवार होते ज्यांचं निवड झाली होती त्यांनी असं मागितलं की केवळ कोविडच्या परिस्थितीमुळं आमचं निवड म्हणजे आमची निवड प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा आम्हाला कोविडच्या परिस्थितीमुळं अं नियुक्तीपत्र देण्यात आलं नाही आणि आता कोविडची परिस्थिती संपली मराठा आरक्षणाला स्थगनादेश आलाय तर त्यांना सोडून आम्हाला तुम्ही नियुक्त्या द्या याच्यावर राज्य सरकारतर्फे एक प्रतिपादन असं करण्यात आलं एका शपथपत्रामध्ये की आ, हे असं करता येणार नाही कारण मग इंटरसे सिनियरिटीचा म्हणजे परस्पर परस्परात जी त्याच्यामध्ये सेवा ज्येष्ठता आहे त्याच्यावर फरक पडेल म्हणजे मराठा लोकांना आरक्षण मिळतं का नाही ह्याच्यावर अवलंबून आहे मराठा लोकांना जर आरक्षण मिळालं तर मग त्यांच्या जीव शिवाज्येष्ठतेवर परिणाम होईल आणि मराठा मुलांना जर आरक्षण मिळ नाही म्हणजे मराठा आरक्षण जर रद्द झालं आणि आत्ता जर ह्या मराठा उमेदवारांची साठी आरक्षित ज्या जागा जा आहेत त्यांचं समायोजन खुल्या प्रवर्गात करून यादी रिवाइज करायला लागेल हे असं सांगणार एक स्टेटमेंट राज्य सरकारतर्फे हायकोर्टामध्ये करण्यात आलं पत्रावर तर हे जे काही आहे ह्याच्यावरून एक बाब स्पष्ट आहे की एम पी एस किंवा कि राज्य सरकारला ह्या याद्या रिवाइज करायला लागतील हे तर माहितीच आहे अर्थात माहिती असणार आहे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचं अनुपालन कसं व्हावं हे राज्य सरकारला सांगण्याची गरज नाही न एमपीएससी ला सांगण्याची गरज आहे तिथं एम पी एस सी हे सांगतंय की एखाद्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या यादीमध्ये कोणाचं नाव असल्यामुळे त्याला कुठलाही अधिकार प्राप्त होत नाही त्या उमेदवाराला हीच बाब इथंही लागू आहे जे ईडब्ल्यू एस उमेदवार आहेत जे बाद होतील आता स्पर्धेतून त्यांच्यासाठी हे सांगणं पुन्हा एकदा की तुमचं नाव जरी त्या निवड यादीमध्ये असलं तरी तुमचा अधिकार तोपर्यंत उद्भवत नाही तोपर्यंत जोपर्यंत अं तुम्हाला नियुक्तीपत्र नाही मिळत तर नियुक्तीपत्र अर्थात कुठल्या जागेला दिलेलं नाही आता विषय असा येतो की इतर सर्व ज्या परीक्षा आहेत त्या इतर सर्व परीक्षांमध्ये मराठा उमेदवारांचं समायोजन कसं करायचं तर जिथं प्रिलिम्स आणि मेन्स आहेत तर प्रिलिम्सची साधारण योजना अशी प्रिलिम्स परीक्षा ज्या आहेत म्हणजे पूर्व परीक्षा ज्या आहेत त्या फक्त पात्रता अ मिळण्यासाठी किंवा पात्रता तपासण्यासाठीच्या आहेत पूर्वपरीक्षा आणि अशी पात्रता तपासल्यानंतर ज्या जागा आहेत त्यांच्या एका सोळा एकास अठरा या प्रमाणामध्ये मेन्ससाठी उमेदवारांना बोलवलं जातं आणि ह्या एका सोळा एकास, एकास अठरा या प्रमाणात बोलवलेल्या अ मेन्ससाठी बोलवल्या उमेदवारांची मग मेन्स परीक्षा होऊन पुढे अ जिथं इंटरव्ह्यू वगैरे घेण्यात येतात पी एस च्या बाबतीत असं झालेलं आहे की ही सलेक्शन लिस्ट जी आहे मेन्सचा रिझल्ट आला सलेक्शन लिस्ट आली आता त्यांना बोललेलं आहे त्यांचं फक्त फिजिकल व्हेरिफिकेशन फिजिकल राहिलेलं आहे म्हणजे मैदानी चाचण्या आणि इंटरव्ह्यू तर आता असं सांगणं की ज्या मेन्स परीक्षा झालेल्या आहेत त्यांच्यामधून निवडून एकास चार या प्रमाणामध्ये मराठा उमेदवारांना या मुलाखतीसाठी आणि मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येईल तर त्याच्यामध्ये सुद्धा जे तेरा टक्के आरक्षित जागा आहेत त्या तेरा टक्के आरक्षित जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट करून यादी पुन्हा रिवाइज करायला लागेल त्या तेरा टक्के मध्ये जे मराठा मुलं आहेत ते जर ओपन मध्ये पात्र होऊ शकले किंवा ईडब्ल्यू मध्ये पात्र होऊ शकले तर तशी यादी ईडब्ल्यू आणि मराठा ईडब्ल्यू आणि खुल्या प्रवर्गाची यादी करावी लागेल जिथं कट ऑफ सेम आहे अशा परीक्षांमध्ये काही परीक्षांमध्ये असं आहे म्हणे की ईडब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरी या आय एम सॉरी एसीबीसी आणि ओपन कॅटेगरी यांचा कट ऑफ सेम आहे मेन साठी तिथं जिथं असेल तिथं मेन्स पुन्हा घ्यायची गरज नाही पण जिथं कट ऑफ मध्ये तफावत आहे म्हणजे uh, एक uh, चा कट ऑफ दोनशे दहा आहे आणि जिथं um, ओपनचा कट ऑफ दोनशे वीस आहे समजा तर तिथं पुन्हा uh, यादी ती मेन्स परीक्षा पुन्हा घ्यावी लागेल पुन्हा एकदा सांगतो काही ठिकाणी मेन्सची परीक्षा पुन्हा घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर ती लिस्ट रिवाईज करून त्याच्यानंतर पुढची भरती प्रक्रिया घ्यावी लागणार हे सगळं जे आहे हे सगळं जरी कंबर असलं तरी हे करावंच लागणार आहे आता एका बाबतीत स्पष्टता येणं जरुरी आहे आणि हे मी सांगणं काम समजतो की पुन्हा आवाज सुरू झाले पुन्हा काही राजकीय नेत्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली काही आकडे फिरतायत पत्रांनुसार एकवीसशे पंच्याऐंशी ज्या लोकांची निवड झाली होती त्यांना कोविडच्या परिस्थितीमुळं नियुक्तीपत्र देता आले नाहीत आणि त्यांना नियुक्तीपत्र द्यावे अशी काही राजकीय नेत्यांनी मागणी केलेली त्याच्याविषयी सांगणं असं की मराठा आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा आदेश जो आहे तो अंतरिम आदेशाचा कायम केल्यासारखाच आहे अंतरिम आदेश जो होता तो अंतरिम आदेश असा होता नोकरीच्या बाबतीतला की नऊ सप्टेंबर दोन हजार वीस ला तो आदेश आला त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं इतप्पर म्हणजे नऊ सप्टेंबर दोन हजार वीस नंतर कुठल्याही uh, उमेदवाराला मराठा आरक्षणाचा लाभ देऊन uh, नियुक्तीपत्र देण्यात येऊ नये तो आदेश परवा कन्फर्म झाला दॅट ऑर्डर वॉज कन्फर्म रिसेंटली ऑन फिफ ऑफ मे जेव्हा मराठा आरक्षण कायदा रद्द केला त्याच्यातलं जे ऑपरेटिव्ह ऑर्डर आहे ती ऑपरेटिव्ह ऑर्डर पॅरा नंबर सिक्स्टीन मध्ये आहेत आणि त्या पॅरा नंबर सिक्स्टीन अनुच्छेद सोळा मध्ये अ जो आदेश आहे त्या त्याबाबतचा त्याच्यात असं दिलेलं आहे की आत्तापर्यंत दिल्या गेलेल्या नियुक्त्या मराठा आरक्षणाचा अवलंब करून त्याच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही नियुक्त्या म्हणतात कोर्ट अपॉइंटमेंट्स नॉट सेलेक्शन प्रोसेस नॉट रिक्रुटमेंट प्रोसेस रिक्रुटमेंट प्रोसेस कुठलीही सेव्ह केलेली नाही फक्त ज्या नियुक्त्या दिल्या त्या नियुक्त्यांना कोर्टांनी संरक्षण दिले जे संरक्षण नऊ सप्टेंबरच्या आदेशात देण्यात आलं होतं अंतरिम आदेशात सुद्धा सांगितलं होतं की आधी झालेले शैक्षणिक प्रवेश आणि आधी दिल्या गेलेल्या नियुक्त्या यांच्यावर स्थगनादेशाचा परिणाम होणार नाही अंतिम आदेशाचा सुद्धा परिणाम आधी झालेल्या नियुक्त्यांवर होणार नाही नियुक्त्यांवर होणार नाही भरती प्रक्रियेविषयी न्यायालयाने काहीही सांगितलं नाही आत्ता हा व्हिडिओ करण्यापूर्वी मी पुन्हा वाचलत त्याच्यामध्ये असं कुठेही म्हणलेलं नाही की भरती प्रक्रिया ज्या झाल्या त्यांना संरक्षित करण्यात येते साधा आदेश आहे की इथून पुढे मराठा आरक्षणाचा लाभ कोणालाही देण्यात येऊ नये नोकरीमध्ये नियुक्त्यांमध्ये कोणालाही मराठा आरक्षणाचा लाभ देण्यात येऊ नये त्याच्यामुळं हे जे का जे काय आकडे असतील एकवीसशे पंच्याऐंशी दोन हजार काय जे जे मराठा उमेदवार ज्यांचं नाव निवड यादीमध्ये होतं पण ज्यांना नियुक्तीपत्र कुठल्याही कारणाने देण्यात आले नाही कोविडचं कारण असेल किंवा इतर कुठलंही कारण असेल त्यांना आता नियुक्त्या देणं हे कोर्टाच्या आदेशाचा भंग करून आ, दिला गेलं असं समजलं जाईल दॅट विल बी कंटेम्प्ट ऑफ ऑर्डर ऑफ कोर्ट तो न्यायालयाच्या आदेशाचा अवमान म्हणून धरला जाईल तर आ, ज्या जा सगळ्या जागा आहेत सगळ्या पूर्ण सगळ्या ज्या भरती प्रक्रिया आहेत या भरती प्रक्रियांमध्ये प्रलंबित भरती प्रक्रियांमध्ये मराठा उमेदवारांचा समावेश खुल्या किंवा ईडब्ल्यू एस प्रवर्गात करून त्यांना ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ देऊन खुल्या प्रवर्गाकडे त्या तेरा टक्क्या जागा वलट्या करून या त्यांची पुनर्रचना ईडब्ल्यू एस आणि खुल्या प्रवर्गाची करावं लागणार आहे हीच बाब महावितरणच्या बाबतीत सुद्धा आहे हीच बाब महानिर्मितीच्या बाबतीत सुद्धा आहे हीच बाब पी एस बाबतीत आहे खैर ज्या दोन परीक्षा सांगितलं मी सुरुवातीच्या अराजपत्रित अधिकारी वर्ग ब म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर्स पी एस आय अँड असिस्टंट सेक्शन ऑफिसर्स यांच्या ज्या जागा आणि ज्या पूर्व राज्य राज्यसेवा पूर्व परीक्षा ज्या आहेत ज्या गॅझेटेड साठी असतात यांच्या अ मध्ये इ आरक्षण लागूच नव्हतं मुळात त्याच्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांना मराठा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून कम्पीट करावं लागेल इतर ठिकाणी मराठा उमेदवारांना ईडब्ल्यू चा लाभ देऊन याद्यांची पुनर्रचना करावी लागणार ही स्पष्ट बाब आहे कायद्याचा अंमल कायदा म्हणजे जो सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्याचं अनुपालन योग्य व्हायचं असेल तर ही याद्यांची पुनर्रचना करावी लागणार आहे जे एमपीएससी तर्फे आणि राज्य सरकारतर्फे हायकोर्टामध्ये माया वसावे काय त्या उमेदवाराचं नाव आहे त्यांनी केलेल्या केसमध्ये हे स्पष्ट सांगितलेलं आहे की याद्यांची पुनर्रचना करावी लागणार आहे असं राज्य सरकारतर्फे सांगण्यात आलेलं आहे आणि हेही सांगण्यात आलेलं आहे की फक्त निवड यादीमध्ये एखाद्या उमेदवाराचं नाव असलं तर त्याचा अनफिटर राईट किंवा तो एक अधिकार त्याच्यामध्ये उद्भवत नाही आणि असा अधिकार न उद्भवल्यामुळे आता त्यांच्याविषयी सहानुभूती त्यांच्याविषयी काय जे वाटलं हे जरी असलं तरी काय त्याची बाब अशी की अ खुल्या प्रवर्गात त्याचा तेरा टक्के जागा कितीही संख्या असेल अ जे आकडे आले त्याच्यामध्ये असं की चारशे चौतीस काही पूर्व परीक्षेमध्ये अं होते एमपीएससीच्या एकूण जागा आणि पाचशे पंचावन्न जागा अ राजपत्रित अधिकाऱ्यांच्या आहेत या आणि इतर ज्या कुठल्या रिक्रुटमेंट प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये जे तेरा टक्के जो मराठा विद्यार्थ्यांसाठी मराठा उमेदवारांसाठी आरक्षित ज्या कुठल्या जागा आहेत त्या खुल्या प्रवर्गात जातील हे आपण ऐकून घेतलं आणि ह्याच्याविषयी संदिग्धता आहे ह्याच्याविषयी संभ्रम आहे की बातम्या विपर्यस्त आल्या होत्या आणि भरती प्रक्रिया म्हणजे रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे सलेक्शन आणि अपॉइंटमेंट हे दोन जरी असले तरी सुप्रीम कोर्टाने आदेश देताना फक्त आणि फक्त ज्या नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत त्यांना संरक्षित केलेले त्यांना सेव्हिंग मध्ये टाकलेले ज्या जुन्या नियुक्त्या मराठा आरक्षणाचा अंमल करून दिल्या आणि आता पर मराठा आरक्षणाचा अंमल करून कुठलीही नियुक्ती देऊ नये असा स्पष्ट आदेश पॅरा नंबर सिक्स्टीन मध्ये करण्यात आलेला आहे आणि इतर जर काही तरतूद केली तर ती इतर तरतूद कोर्टाच्या आदेशाचा भंग करणारी असेल हे सांगणं मी अॅडवोकेट श्रीरण चौधरी परखडमत साठी व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे परकडमत आणि माझे विचार जर पटत असतील तर निश्चित आपल्या ग्रुप्सवर आपल्या इष्टमित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करत चला मी जे सांगतोय हे माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही सांगत मी हे जे सांगतोय ते संभ्रम जो सातत्याने जो संभ्रम पसरवण्यात येतो त्याच्या मागे काय दुष्ट हेतु असेल नसेल त्याच्याशी मला देणं घेणं नाही किंवा कायद्याची कमी समज असेल किंवा घटनांना सत्य स्वीकारण्याचे सुद्धा एक त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं जे धाडस लागतं ते धाडस नसेल कदाचित नाही माहिती पण सातत्याने जे म्हणजे काळ्या पांढऱ्यामध्ये जे आहे त्या आदेशांचा अं त्यांच्याविषयी निर्माण केला जातो सुपर नुमररी सीट्स विषयी सांगितलं गेलं सुपरनुमररी सीट विषयी माझा स्वतःचे व्हिडिओ आहेत सुपर नुमररी सीट्स मराठा विद्यार्थ्यांसाठी मराठा उमेदवारांसाठी क्रिएट करता येणार नाही दॅट विच कॅनॉट बी डन डायरेक्टली कॅनॉट बी डन इनडायरेक्टली म्हणजे जे प्रत्यक्षरित्या करता येत नाही आरक्षण देऊ करण्याचं जे शासनाचं धोरण होतं ते सरकारनी रद्द ठरवले ते सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलंय आता सुपर नुमररी सीट्स फक्त मराठा उमेदवारांसाठी तयार करणं हे त्या आदेशाचा भंग करण्यासारखं होईल राज्य सरकारनी याच्याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये नऊ डिसेंबरच्या सुनावणीमध्ये सांगितलं होतं पण त्याच्यावर कुठलाही आदेश द्यायला न्यायालयाने नकार दिला आता सुद्धा ज्या मराठा उमेदवारांनी अं निवड यादीमध्ये ज्या मराठा उमेदवारांचं नाव आहे यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये अं अर्ज सादर केला होता की आमचं फक्त नियुक्ती पत्र द्यायचं बाकी राहिलं होतं तर त्याच्याविषयी विचार व्हावा त्याच्याविषयी सरकारने सुद्धा सांगितलं होतं श्री पटवालिया जे वकील होते सिंग पटवालिया ज्येष्ठ विधिज्ञ त्यांनी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडून असं सांगितलं होतं की राज्य सरकार या लोकांना नियुक्ती देण्याच्या तयारीत आहे त्याच्याविषयी कोर्टाने कुठलंही भाष्य केलेलं नाही त्या अर्जावर कुठलीही कुठलाही आदेश पारित झालेला नाही आणि त्याच्यामुळं तो आदेश कोर्टाने कन्सिडर केला नाही त्या आदेशाचा त्या अर्जाचा कोर्टाने विचार केला नाही असं म्हणावं लागेल आणि म्हणून सुपरनुमरि सीट्स किंवा इतर जे निवड यादीमध्ये ज्या मराठा उमेदवारांचं नाव आहे त्यांच्यासाठी काही विशेष तरतूद करता येईल हा भ्रम आहे हा कोणी पसरू नये आणि या गैरसमजाखाली कोणी राहू नये हे या व्हिडिओद्वारे सांगणं पुन्हा एकदा आपण हे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद मी ऍडव्होकेट श्रीरंग चौधरी परखणमत साठी